ज्ञान भास्कर एज्युकेशन सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड सदाशिवपेठ पुणे जेईई सीईटी आणि नीट साठी विशेष मार्गदर्शन 100% यशाची खात्री उपयुक्त ऑनलाइन टेस्ट सीरीज सोयीनुसार बॅचेस संपर्क www.ज्ञानभास्कर.com आणि 9422314001 किंवा 9422063933 वर। सर्वसामान्यांच्या अपेक्षा पूर्ण करणारा हा अर्थसंकल्प आपलाच म्हणत महापौर मुरलीधर मोहोळ यांनी स्थायी समिती अध्यक्षांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पाचं कौतुक केलंय। आज आमच्या स्थायी समितीचे अध्यक्ष हेमंतजी रासने यांनी पुणे महानगरपालिकेचा या वर्षीचा अंदाजपत्रक मुख्य सभेला सादर केलं। एकूण 8,370 कोटीचा हा अर्थसंकल्प सादर करत असताना शहराच्या एकूण सर्वांगीण आणि समतोल विकासाला याच्यामध्ये महत्त्व दिल्याचं आपल्या लक्षात येईल। शहराची सार्वजनिक वाहतूक व्यवस्था असेल, शहरातील विकासाचे मोठे प्रकल्प असतील, पाणी पुरवठ्याच्या योजना असतील, शहरातील सार्वजनिक आरोग्य सक्षम करण्याच्या दृष्टिकोनातनं अनेक नवीन योजना या अंदाजपत्रकामध्ये असतील, अशा एकूण सर्वसामान्य पुणेकराच्या दैनंदिन जीवन जगत असताना त्याला हव्या असलेल्या सर्व गोष्टींचा विचार याच्यामध्ये प्रामुख्याने केलेला आहे। आणि मला असं वाटतं की आज जरी आपल्याला 8,370 कोटीचं मोठा आकडा याच्यामध्ये जरी दिसत असला तरीसुद्धा प्रामुख्यानं जसं अध्यक्षांनी सांगितलं की मागच्या वर्षीसुद्धा कोरोनाचा या सगळा प्रादुर्भाव असताना या राज्यातील एकमेव महापालिका आहे ज्यांनी त्याच्या मागच्या वर्षी इतकंच या ठिकाणी उत्पन्नाच्या स्रोत जे काय त्याच्या माध्यमातून जवळपास 4,500 कोटी या वर्षी जमा होतील असं सांगितलं। म्हणजे जिथं असं वाटत होतं की 1,000 कोटी रुपये यावेळेस कोरोनाच्या या सगळ्या काळामध्ये कमी येतील असं असताना मान्य अध्यक्ष असतील, त्यांची सर्व टीम असेल, महापालिकेतले भाजप म्हणून सत्ताधारी पक्ष म्हणून असेल, याच्यामध्ये विशेष महत्त्व किंवा विशेष याच्यामध्ये लक्ष हे उत्पन्न वाढीकडे दिलं गेलं, महसूल जमा करण्याकडे दिलं गेलं आणि म्हणूनच 1,000 कोटी रुपये कमी येतील असं जेव्हा वाटत असताना सुद्धा 4,500 कोटीच्या जवळपास आज तरतूद किंवा निधी जमा किंवा आपण महसूल जमा करण्याचं निश्चितपणे या ठिकाणी पूर्ण होताना दिसतंय। आणि याचाच विचार करून भविष्यामध्ये पुणे शहर हे देशाच्या जगाच्या नकाशावरती एक भविष्यामध्ये मोठं विकसित होणारं शहर म्हणून पाहिलं जातं। या शहरामध्ये विकासाच्या दृष्टीनं अनेक मोठे प्रकल्प पुढच्या काळामध्ये येणार आहेत आणि म्हणून त्याच्यासाठीची एक आर्थिक तरतूद ही तशा प्रकारची असावी असा विचार या ठिकाणी केला गेला। SEMTR असतील, मेट्रोचा विषय असेल, बसेस मोठ्या प्रमाणात घेण्याचा विषय असेल, कॅन्सर हॉस्पिटल उभं करण्याचा विषय असेल, वैद्यकीय महाविद्यालय उभं करण्याचा विषय असेल, म्हणजेच आणि या सगळ्या विषयावरती काम करताना म्हणून शहराच्या नदी सुधारणा प्रोजेक्ट आहे, नदी पुनर्जीवन म्हणजे आपण रिव्हरफ्रंट डेव्हलपमेंट असेल, या शहरातल्या वाहतुकीच्या दृष्टीनं अनेक नवीन उड्डाणपूल आहेत, ग्रेट सेपरेटर, या सगळ्या गोष्टींचा विचार या अर्थसंकल्पामध्ये केलेला आहे। आणि म्हणून आपल्याला असं वाटतं की थोडीशी याच्यामध्ये 8,300 कोटीच्या पुढे बजेट, पण ही खरं तर वस्तुस्थिती आहे की शहराचा विकास करायचा असेल, शहराला एका वेगळ्या दिशेने आपल्याला न्यायचं असेल तर इतके मोठ्या प्रमाणामध्ये तरतूद करणं ही खूप आवश्यक होती। आणि यासाठी जसं मी आता म्हटलं की मागच्या वर्षी ज्या प्रकारे महसूल जमा करण्यासाठीचे विशेष प्रयत्न मान्य अध्यक्षांनी केलेत या वर्षभरामध्ये सुद्धा ते प्रयत्न चालू राहतील आणि कोरोनाचा काळ असताना सुद्धा ते उत्पन्न महापालिकेला मिळत गेलं, इथून पुढच्या वर्षभरामध्ये तर निश्चितपणे कोरोना तर आता हळूहळू संपेल परंतु पुढच्या वर्षभरामध्ये सुद्धा उत्पन्न वाढीसाठी महसूल जमा करण्यासाठीचे एक विशेष मोहीम आम्ही पुन्हा राबवणार आणि या शहराच्या विकासाच्या दृष्टीनं भविष्यामध्ये हे 8,000 पेक्षाही जास्त असलेलं 8,000 कोटीपेक्षाही जास्त तरतूद असलेलं हे अर्थसंकल्प हे अत्यंत बॅलन्स आणि सक्षम करण्याच्या दृष्टिकोनातनं याला विशेष आम्ही महत्त्व दिलं आहे। तर मला असं वाटतं की घनकचरा व्यवस्थापन असेल, वाहतूक नियोजन असेल, अनेक वेगळ्या या सगळ्या शहरातल्या विकासाच्या संदर्भातल्या याच्यामध्ये अंतर्भाव केलेला दिसतो आणि म्हणून मी असं म्हणेल की पुणेकरांसाठी एक अत्यंत समतोल आणि सर्वांगीण विकास साधणारा आणि एक अत्यंत पारदर्शी अशा प्रकारचा आज अर्थसंकल्प माननीय अध्यक्ष हेमंत रासने यांनी या ठिकाणी मांडला आहे। याच्यामध्ये आत्ताच अर्थसंकल्प होता म्हणून
आज ही बैठक आता संपल्यानंतर लगेचच माननीय महापालिका आयुक्त, महापालिका अतिरिक्त आयुक्त, आमचे आरोग्य प्रमुख या सगळ्यांची एक बैठक आता आम्ही लावलेली आहे आणि एकूणच शहरामध्ये नागरिकांमध्ये याची असलेली अपुरी माहिती अस्पष्टता याच्या संदर्भात आम्ही आत्ता ही बैठक बोलावली आहे त्याच पार्श्वभूमीवरती की नेमकं शहरातील आमच्या 60 वर्षावरील नागरिकांना जेव्हा लस द्यायची तर त्याची स्पष्टता नेमकी असावी, त्याचं रजिस्ट्रेशन कशा प्रकारे असेल, त्याच्यामध्ये नेमकी केंद्र कुठे असेल, नेमकं या नागरिकांची नोंदणी झाल्यानंतर त्यांना नेमकं कधी त्याच्यासाठी त्यांना बोलावलं जाईल किंवा त्यांची लसीकरण केलं जाईल या सगळ्या गोष्टीची स्पष्टता व्हावी आणि म्हणून आता आम्ही बैठक बोलावली आणि दुपारपर्यंत हे प्रसिद्धीला सुद्धा देणार आहोत की नेमकी याच्यामधली रचना काय असेल. कालच केंद्र सरकार असेल किंवा राज्य सरकार असेल यांच्या आरोग्य विभागाशी काल व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे या संदर्भातली बैठक झालेली आहे प्रशासनाची आणि त्यामुळे आता त्याच्यामध्ये अधिकची माहिती आता आम्ही घेतो आहे आणि एक शहरातील नागरिकांच्या दृष्टीनं योग्य ती माहिती, खरी माहिती आणि व्यवस्थित त्यांच्यामध्ये पोहोचेल याची आज व्यवस्था करतो आहे.